घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया 27 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शिवसेना वर्धापन दिनानिमित्तानं आज प्रभाग क्रमांक 31 प्रभागाचे लाडके नगरसेवक यांच्या वतीनं कोविड काळामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार सार्वजनिक वाचनालय लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच वृत्तपत्र विक्रेता दाम्पत्य यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. यावेळेस प्रभागातील नागरिकांनी सुधा मन्ना डेमसे यांचे आभार मानले. गेल्या 25-30 वर्षापासून पेपर वाटपचं काम करतोय, तर ह्या परिसरामध्ये आम्ही 25-30 वर्षापासून काम करतो, पण आजपर्यंत आमचा कोणी असा सत्कार केलेला नाही. मला खरंच खूप आनंद झाला की अण्णांनी आमचा सत्कार केला. मी त्यांचे फार आभार मानते. आणि कोविड काळामध्ये अनेक गैरसमज झाले की पेपरमुळे कोरोना पसरतो, तर तुम्ही सर्व लोकांनी बिनधास्त पेपर वाचा, पेपरमुळे कुठलाही कोरोना वगैरे काही पसरत नाही. आज माननीय नगरसेवक सुधा मन्ना डेमसे यांच्यामार्फत विविध समाजोपयोगी कामं होत आहेत आणि आज त्यांनी सार्वजनिक वाचनाचं लोकार्पण केलं आहे. त्याचप्रमाणे वृक्षारोपण आणि जाधव कुटुंबीय जे वृत्तपत्र विक्रेते आहेत त्यांचा सत्कार त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे ह्या कोविडच्या काळात घडलेली खूप आर्थिक हानी सांभाळण्यासाठी एक आर्थिक मदत माननीय सुधा मन्ना डेमसे आणि शिवसैनिक यांच्यामार्फत सुधा मन्ना डेमसे हे त्या जाधव कुटुंबियांना देत आहेत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांची अशी मागणी होती की बा या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय असावं आणि ती मागणी शिवसेनेच्या वर्धापन दिना 95 वर्धापन दिनाचं औचित्य साधून अण्णासाहेबांनी आमच्या ज्येष्ठ नागरिकांची ही वाचनालयाची मागणी होती ती मान्य केली आणि ती पूर्ण करून आम्हाला आमचं जे हे होतं ते त्यांनी. त्यामुळे आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्याबद्दल आनंद झालेला आहे. 30 माननीय नगरसेवक श्री सुधा मन्ना डेमसे यांनी शिवसेना वर्धापन दिन 55 निमित्त सांगून या प्रभागात एक सार्वजनिक वाचनालय सुरू केलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांची जी इच्छा होती त्यांनी पूर्ण केली, त्यामुळे मी आधार ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष म्हणून सर्वांतर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असंच सहकार्य नेहमी ज्येष्ठांसाठी करत राहावं ही अपेक्षा सुवन सुधा अण्णांना करतोय. आता अण्णांनी जे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेलं आहे त्या अपेक्षा आमच्या बरेच पूर्ण केलेल्या आहेत. त्यांनी यात्रेसाठी म्हणा, ट्रीप मनी म्हणा, आता हे वाचनालयासाठी आता आम्ही जी वाचनालयाची मागणी केली होती त्या अण्णांनी आमची पूर्ण केलेली आहे. अण्णांचे सो आभार मानतो मी आणि असेच कार्यक्रम अण्णांनी करत राहो ही अपेक्षा नेहमी बाळगत राहील. सुधा मन्ना डेमसे लाडके 31 प्रभाग क्रमांक 31 लाडके नगरसेवक यांनी बऱ्याचशा समस्या पूर्ण केल्या आणि तसेच रस्त्याचे पण पूर्ण केलेले आहेत. तर त्यांना दोनच राजे इथं गाजले, एक रायगडावर एक चौदार तळ्यावर, तर यांना माझा पूर्ण अभिवादन आहे. प्रभागाचे लाडके नगरसेवक सुधा मन्ना डेमसे यांनी प्रभागात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. शिवसेनेचा 55 वर्धापन दिनानिमित्त ह्या प्रभागामध्ये जी ज्येष्ठांची खास करून मागणी होती की आम्हाला कुठंतरी हक्काचं एक वाचनालय असावं, आम्हाला ज्यावेळेस सकाळी किंवा संध्याकाळी कुठंतरी बसून एक वृत्तपत्र असेल, त्या नाशिकमध्ये काय चाललं आहे, कुठं काय चाललं आहे याच्या जो वृत्तपत्र असतात ते वृत्तपत्रांसाठी आपण त्यांना खुले वाचनालय आज ह्या वर्धापन निमित्ताने खुले करून दिले आहेत. आज वर्धापन दिनानिमित्त नाशिक शहरातच पूर्ण सर्वीकडंच प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक नगरसेवक काही ना काही उपक्रम राबवित आहेत. त्याच निमित्तानं आज आम्ही इथे वृक्षारोपणही केलं आणि विशेषतः एक जे कोविड काळामध्ये जे पत्रकार जे लोकांना बाहेर काय चाललं आहे ते आपल्याला घरात बसल्या सांगत असतात आणि ते पोचवण्याचं काम आपल्यापर्यंत जे करत असतात असे ते आपले वृत्तपत्र विक्रेते असे जे जाधव आहेत, जाधव फॅमिली आहेत, अशा अनेक 3-4 फॅमिली आमच्या प्रभागामध्ये हे वृत्तपत्राचं वाटप करत असतात. त्यांचा एक माणुसकी म्हणून एक त्यांचा छोटा खानी सत्कार करावा
अशी आमची शिवसैनिकांच्या वतीने ही मागणी होती आणि म्हणून आम्ही आज त्यांना बोलवलं आणि त्यांचा छोट्या खाली सत्कार आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता आणि तो पूर्णतः आम्ही हा कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये हा सर्व कार्यक्रम आज आम्ही इथं केलेत। या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो की आज ज्येष्ठ नागरिक मला वाटतं समाधानी आहेत। माझ्या या कोविड काळामध्ये 2 वर्ष कोविडमध्ये गेलीत आणि 1 वर्ष मुंडे साहेबांनी नगरसेवकांना काही काम करून दिलं नाही, त्यामुळे अनेक विकास कामं आम्ही ह्या भागामध्ये रोखवली आहे। परंतु एक लढाऊ वृत्ती म्हणा किंवा एक कामाचा ध्यास म्हणून आम्ही ह्या भागामध्ये अनेक कामं ह्या ठिकाणी मंजूर करून आणली आणि बरीच कामं आज ह्या विकास कामांची आमची स्थगित आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी मला अभ्यासिका पाहिजे होती, महिलांसाठी एक सुसज्ज अशी जिम पाहिजे होती, ह्या सर्व गोष्टी मी मंजूरही केल्या होत्या, परंतु निधी अभावी आमच्या ह्या स्लॅब झाल्या आहे। परंतु लवकरात लवकरच आणि निश्चितच येत्या काळामध्ये आम्ही ह्या मागण्या ह्या नागरिकांच्या पूर्ण करू। आज मला वाटतं ह्या प्रभाग नवीन आहे, इथं डेव्हलपिंग एरिया आहे, म्हणून त्यासाठी आम्ही जवळजवळ ड्रेनेज लाईन पूर्ण झाल्या आहेत। लाईटीचा प्रश्न सुटला आहे ना, इथल्या भागातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न होता, तो येत्या 5 वर्षांमध्ये येत्या आता 4.5 वर्ष झाले मला एकाही नागरिकाची अशी एकही तक्रार नाही की ह्या माझ्याकडं पाणी नाही आणि वेळेवर पाणी आणि भरपूर पाणी ह्या प्रभागामधले हा प्रश्न सुटला आहे। या कार्यक्रम प्रसंगी किरण देशमुख, विजय निकम, के बी अमृतकर, पीतांबर माधव देवरे, नारायण चौधरी, श्याम पाटील, बाळू साळुंके, सुधाकर जोशी, रामचंद्र बोरसे, अशोक भवर, प्रताप राजपूत, केशव कुलकर्णी, अनंतराव जोशी, बाळू मामा कडवे आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। दामोदर थोरात, न्यूज इंडिया 27, नाशिक।